चंद्रपुरात ओबीसींच्या भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे. ओबीसी जात गणना समन्वय समितीकडून हा मोर्चा काढण्यात आलाय. ओबीसींची स्वतंत्र जात निहाय गणना व्हावी ही मोर्चाची प्रमुख मागणी आहे. या मागणीसह ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी ओबीसी मोर्चाचा हुंकार हा आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आशिष शंभाडे. आशिष, चंद्रपुरात ओबीसींच्या भव्य मोर्चाला सुरुवात झाली आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच, चंद्रपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमी स्थळावरून ओबीसींच्या या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि या मोर्चासाठी गेले साधारण महिनाभर ओबीसी कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले आणि त्याचा परिपाक म्हणून ह्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे. मोर्चाची जी प्रमुख मागणी आहे ती ओबीसींच्या घटकातील जातनिहाय जनगणना व्हावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. अच्छा. आणि ती प्रमुख मागणी असली तरी गेली साधारण 20 वर्षे ही त्यांची मागणी आहे की गणना ही व्हावी आणि त्यानुसार मग नोकरीतलं आरक्षण असो किंवा शिक्षणातलं आरक्षण असो हे सगळं निश्चित व्हावं. मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की गेल्या 2 वर्षापासून मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भामध्ये राज्यामध्ये जे एकंदर वातावरण आहे आणि आता असं वाटू लागलं आहे की ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांचं आरक्षण दिलं जातं की काय, राज्य सरकारला एक इशारा देण्यासाठी की ओबीसींवर सातत्यानं अन्याय होत आहे आणि आता समजा मराठ्यांचं आरक्षण ही हे या ओबीसी जात समूहातून दिलं गेलं तर हा एक खूप मोठा अन्याय ठरेल हे सरकारला सांगण्यासाठी आणि अंडर करंट जो आहे असंतोषाचा तो सरकारला कळावा यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. महत्वाची गोष्ट अशी की मोर्चा विनापरवाना निघतो आहे पण सर्वपक्षीय नेत्यांचं ओबीसींच्या नेत्यांचं याला समर्थन. नक्कीच, धन्यवाद आशिष या संदर्भात तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.